काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री व आमदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यपदाचा 12 फेब्रुवारीला राजीनामा दिल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ माजली होती. ते भाजपात जाणार का अशी चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी आज 12 फेब्रुवारीला 3 वाजता महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. अशोक चव्हाण यांचा निर्णय धक्कादायक असून मी गेली 16 वर्षे त्यांच्यासोबत काम केले आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात देखील मी सोबत काम केलं आहे. मात्र गेले काही महिने त्यांच्यामागे चौकशीचा फेरा होता अशी देखील माहिती आहे. त्याबाबत फारसे स्पष्ट झालेलं नाही. अशोक चव्हाण यांचा काँग्रेस सोडण्याचा वार्ता माझ्या बाबतीतही जोडल्या गेल्या. मात्र मी सध्या मतदारसंघात आहे. त्यांनाही कोणाशी चर्चा केली हेही कळू शकलेलं नाही. राजीनामा धक्कादायक आहे. अचानक का निर्णय घेतला याच्यामागचं कारण अजूनही स्पष्ट नाही. त्यांनी काही कोणाशी चर्चा केली तर मला माहिती आहे, माझ्याशी चर्चा तशी कुठली झाली नाही. म्हणजे त्यांच्याबरोबर मी गेले 2007 पासून आज 16 वर्षे झालेत त्यांच्याबरोबर मी काम करतोय. त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी काम केलेलं आहे, एक नाही दोन दोनदा काम केलेलं आहे राज्यमंत्री म्हणून. आणि माझे त्यांच्याशी फार सलोख्याचे संबंध होते आणि कदाचित त्यामुळेच अनेक वावड्या उठल्यात. इथे गेले की वडेट्टीवार जातील त्यांना जोडून, यामध्ये काही तथ्य नाही. मी आता मतदारसंघामध्ये फिरतो आहे. त्यांच्या जाण्याचं कारण ते स्पष्ट करू शकतील, पण मनामध्ये मात्र अनेक चौकशीचा फेरा त्यांच्यामागे लागल्याची माहिती आमच्याकडे येत होती, पण त्यात पुढे काही विषय स्पष्टपणे आले नाही. त्यामुळे तो चौकशी नेमकी काय होती हे काही कळलं नाही. आणि आजचा हा धक्कादायकच निर्णय आहे. पण मी एक सांगतो आपल्याला की ज्या पद्धतीनं हे पक्ष फोडण्याचं काम, माणसं नेते पळवण्याचं काम भाजपा करते आहे, तर मला वाटतं की मतदान रुपी राजा, मतदान देणारा मतदार राजा जो आहे तो अशा फळाफोडीच्या राजकारणाला विटलेला आहे, वैतागला आहे. आणि तो येणाऱ्या निवडणुकीमध्ये अशा प्रवृत्तींना नक्की धडा शिकवेल हा मला विश्वास आहे.